24 तासवर नॉट रिचेबल झाले लेकिन सुमया जी 24 तासवर आले ठाकरे सरकारची भ्रष्टाचाराची पोलखोल केल्यामुळेच लक्ष वळवण्यासाठी संजय राऊत यांनी 10 वर्षांपूर्वीच्या सेव विक्रांत इव्हेंटचं प्रकरण उकरून काढलंय. पण ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचारावर आम्ही गप्प बसणार नाही असा एल्गार किरीट सुमयांनी केलाय. नॉट रिचेबल झालेले किरीट सुमया सगळ्यात आधी जी 24 तासवर आले. 2013 दिसंबर में उस समय की कांग्रेस एनसीपी सरकार ने विक्रांत युद्ध नौका को भंगार वाले को 60 करोड़ में बेचने का निर्णय किया. भारतीय जनता पार्टी ने निषेध किया. 10 दिसंबर 2013 को एक प्रतीकात्मक सिंबोलिक निधि संकलन का कार्यक्रम हमने सिर्फ एक कार्यक्रम किया. 11,000 रुपए इकट्ठे हुए. और आज 10 साल के बाद में शिवसेना नेता संजय राउत कहते हैं कि किरीट सुमेरा 58 करोड़ चुराए, उसमें से 4 बिल्डर के थ्रू मनी लॉन्ड्रिंग करके अपने बेटे की कंपनी में ट्रांसफर किए. इसके पहले भी 2 महीने में संजय राउत ने 7 आरोप लगाए. एक का भी एविडेंस नहीं. मुंबई पुलिस के पास एक कागज नहीं है. शिकायतकर्ता बोलता है कि संजय राउत के प्रेस स्टेटमेंट को लेकर हम आए. राउत साहब 17 दिसंबर 2013 को जब हम राष्ट्रपति जी को मिले थे, राज्यपाल के पास हम लोग गए थे, तब राष्ट्रपति जी के पास में शिवसेना के बड़े नेता गोपीनाथ मुंडे जी के साथ में थे, तब भी हमने राष्ट्रपति जी को ये बात की थी. ठाकरे सरकार के घोटाले बाजों पर अंतिम कार्रवाई होने तक किरीट सुमैया दबेगा नहीं, हटेगा नहीं. हम उच्च न्यायालय में सब जानकारी रखेंगे. ऐकली असेल तुम्ही जी 24 तासवर किरीट सुमैया यांची ही एक्सक्लुसिव्ह प्रतिक्रिया. उच्च न्यायालयात आपण सगळं सांगणार आहे असं ते म्हणालेले आहेत. या संदर्भात बोलूयात आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांच्यासोबत. मेघा, किरीट सुमैया यांनी एक्सक्लुसिव्ह प्रतिक्रिया जी 24 तासवर दिलेली आहे. नॉट रिचेबल झाल्यानंतर त्यांनी सगळ्यात आधी आपल्याला प्रतिक्रिया दिली. स्वर्ण, आपण जर बघितलं तर काल त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळताना प्रदीप घरत म्हणजे सरकारी वकील होते, त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. हे पैसे गोळा केले आणि जे पैसे गोळा केले तर ते एका डब्यातनं गोळा केले, त्यांना रिसीट दिली गेली नाही. आणि या पैशांचं नक्की काय झालं, जर ते म्हणतात की हे पैसे जर पक्षाकडे दिले तर ते कुणाकडे दिले हे त्यांनी स्पष्ट करावे असे बरेच प्रश्न काल मुंबई सत्र न्यायालयात उपस्थित केले गेले होते. आणि त्यानंतर त्यांचा अटकपूर्व जामीन हा फेटाळण्यात आला होता. आणि आज किरीट सुमैया यांनी हायकोर्टामध्ये धाव घेतलेली आहे. आणि आता किरीट सुमैया म्हणतात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही हायकोर्टात देऊ, हायकोर्टात आम्ही या संपूर्ण प्रकरणाची जी कागदपत्र आहेत ती दाखल करू. खरं तर हे प्रकरण पुढे आलं आणि ज्यावेळी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला त्यानंतर ते माध्यमांना प्रतिक्रिया देण्यासाठी उपलब्ध होत नव्हते. नेहमी लगेच प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होणारे किरीट सुमैया गेले काही दिवस किंवा या प्रकरणानंतर नॉट रिचेबल होते. मात्र आता त्यांनी अगदी काही वेळापूर्वीच जी 24 तासवर ही प्रतिक्रिया दिलेली आहे आणि याबाबत ते हायकोर्टामध्ये स्पष्टीकरण देणार आहे. तो सुवर्णा मेघा, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.